आपल्या पाल्याचा पाया मजबूत आणि भक्कम करण्यासाठी, स्पर्धेच्या युगात सक्षम बनवण्यासाठी चाटे इंग्लिश स्कूल मलकापूर येथे प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करा. प्लेग्रुप ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेश सुरू. आमची वैशिष्ट्य: भव्य इमारत व प्रशस्त क्लासरूम, स्पोर्ट्स करिता प्रशस्त क्रीडांगण व शिकवणी वर्ग, CBSE अभ्यासक्रम सह संस्कृत विषयास प्राधान्य, उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद, शहरातील 100% निकालाची परंपरा असलेली शाळा, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज, स्केटिंग, कराटे, बॅडमिंटन, शैक्षणिक सहलसह वार्षिक स्नेह संमेलन, 30 वर्षाची यशस्वी वाटचाल. संपूर्ण जगात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तर या आवाहनाला संपूर्ण राज्याने पाठिंबा देत 22 मार्च रोजी नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्याने संपूर्ण शहर थांबल्याचं दिसून आलं. बंद दरम्यान सकाळपासूनच शहरातील सर्व रस्त्यांवर सन्नाटा पाहावयास मिळाला. यावेळी रिक्षा, बससह कुठलीही वाहन रस्त्यावर धावलीच नसल्यानं सर्वत्र सन्नाटा दिसून आला. तर रेल्वे स्टेशन परिसरवर आज पहिल्यांदाच सर्वत्र सर्व बंद दिसून आलाय. या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील पोलीस बंदोबस्त होता, तिकीट खिडक्याही संपूर्णपणे बंद होत्या. तर या जनता कर्फ्यूच्या बंद दरम्यान प्रवासात अडकलेल्या प्रवाशांना तसेच रस्त्यावरील भिक्षुकांना शहरातील सागर तरुणाईने स्वखर्चाने अल्पोपहार देत माणुसकीचे दर्शन घडविले. विजयकुमार वर्मा, 7 Star News, मलकापूर. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतभर 144 कलम लागू करण्यात आला आहे. कृपया करून कोणीही या कलमाचे उल्लंघन करू नये ही 7 Star News टीमच्या वतीने कळकळीची विनंती आहे. कोरोनाला हरवूया आणि आपला जीव वाचवूया.